राज्यात मान्सून हा अधिकृतपणे दाखल झाल्याचं सांगितलं जात असलं तरी राज्यात तसा पाऊस मात्र पडत नाही, त्यामुळे मान्सून कुठे दडी मारून बसला आहे असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडतोय। आणि इतकंच नाही तर 5 ते 7 दिवसांपासून मान्सून हा गायब झाला आणि विशेष म्हणजे आगमनानंतर मान्सूनने हवामान खात्याच्या सर्व अंदाजांना गुंगारा दिलाय। पाऊस दिसेनासा झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय आणि सध्या मराठवाड्यात पाऊस नसल्यानं काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। अंदाजाला गुंगारा देत मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रातील शेतकऱ्याला गेल्या आठवडाभरापासून हुलकावणी दिलेली आहे। मान्सूनच्या सुरुवातीला मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या भागामध्ये जोरदार पाऊस झाला। 100 मिलीमीटरपेक्षा काही ठिकाणी जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदित झाले होते। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये गेल्या 5 ते 6 वर्षांपासून दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे यावर्षी चांगला पाऊस पडल्यानं शेतकरी आनंदित होते आणि त्याचमुळे या शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसात पेरण्याला सुरुवात केली। आज घडीला अर्ध्याहून अधिक पेरण्या या पूर्ण झालेल्या आहेत, अर्ध्या पेरण्या तशाच राहिल्यात, मात्र गेल्या आठवडाभरापासून हा पाऊस गेला कुठे असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे। हवामान खात्यानं यावर्षी चांगला पाऊस होईल, चांगली पिकं येतील असा अंदाज वर्तवलेला होता, मात्र तो अंदाज यंदाच्या मान्सूननं खोटा ठरवलेला आहे की काय अशी एक भीती, अशी एक शंका शेतकऱ्यांना वाटते आहे। आपण बघितलं तर आकाशामध्ये ऊन पडलेलं आहे, सूर्य जोरदार चमकतो आहे आणि ढगंसुद्धा आहेत, मात्र पाऊस खाली पडताना दिसत नसल्यामुळं शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढलेली आहे। 2014 अशाच पद्धतीनं सुरुवातीला मान्सूननं चांगला जोर धरलेला होता, मात्र पेरणीनंतर मान्सूनने हुलकावणी दिल्यानंतर त्या काळामध्ये रब्बी खरीप पिकांना मोठा त्रास झाला होता, किंबहुना ती पिकं शेतकऱ्यांच्या हातून गेली होती। तीच स्थिती यावर्षी निर्माण होती की काय अशी एक भीती निर्माण झालेली आहे। कुठे अडकला आणि काय येत नाही असाही एक प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर आहे। त्यामुळे हवामान खात्याचा जो अंदाज आहे तो अंदाज आता कुठे गेला असाही एक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला दिसतो आहे। वेळजनीस महेश वाक्स, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद। राज्यात मान्सून झाल्याचं हवामान खात्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे, पण राज्यात पाऊस मात्र काय पडत नाही आणि याचबद्दल बोलण्यासाठी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे आता फोनलाईनवरनं आपल्यासोबत आहे। सर, हवामान खातं वारंवार सांगते की राज्यात मान्सून दाखल झालाय आणि नेहमीपेक्षा मान्सून लवकर येईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं, पण अजून सुद्धा मान्सूनचा काय पत्ता नाही आहे, का उशीर होत आहे पावसाला? या संदर्भामध्ये ज्यावेळेला आपण 27 मेला मी अंदाज दिले त्यावेळेला हे सांगितलं होतं की साधारणपणे 3 आठवड्यामध्ये पावसात खंड राहणं शक्य आहे, त्याप्रमाणे आता हा खंड पडलेला आहे। परंतु ह्याचं कारण पण वेगळं आहे, त्याचं कारण असं आहे की जेव्हा हवेचे दाब जास्त राहतात त्यावेळेला पावसाची शक्यता कमी होते। आता सध्याला राज्यावरती 1060 पास्कल पर्यंत हवेचा दाब आहे, तो 23 तारखेदरम्यान तो कमी होईल आणि 1004 हेक्टापास्कल हवेचा दाब जेव्हा होईल या दरम्यान त्यावेळेला पावसाला सुरुवात पुन्हा होईल। 25, 26, 27, 28 जूनच्या दरम्यान संपूर्ण राज्यभर पावसाची शक्यता राहणार आहे। एकूणच हवेच्या दाबाच्या संबंधात हे सगळं गणित आहे, हवेचे दाब जसे कमी होतील तसं पावसाला पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण होईल, नैऋत्यकडनं पुन्हा मोठ्या प्रमाणात ढग वारे आपल्या दिशेने अगदी खरं आहे। खूप महत्वाची माहिती तुम्ही दिली आहे सर रामचंद्र साबळे, धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्राला बोललात आणि इतकी सगळी महत्वाची माहिती दिली आणि मान्सून येण्यास इतका उशीर काय होतोय हे सुद्धा तुम्ही सांगितलं त्याबद्दल।